मी अनेक ठिकाणी सांगतो की महाराष्ट्र सरकार एक घाबरलेलं सरकार आहे, यांना निवडणुकीची भीती आहे. यांचं सरकार सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला हे घाबरले. आता मागच्या 1.5-2 वर्षात जो कारभार केलेला आहे त्यातून महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे की काय प्रकारचं सरकार यांनी 1.5 वर्षात चालवलं. आणि म्हणून लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने एक मोठा धक्का त्यांना दिला. मी अनेक ठिकाणी सांगतो की यांना आता निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याचं धाडस होणार नाही. म्हणून निवडणूक आयोग, माझी स्वतःची व्यक्तिगत शंका आहे की दिवाळी झाल्यानंतरच हे निवडणुकांना सामोरे जातील, 15-20 नोव्हेंबरच्या दरम्यानच हे निवडणुका घेतील, त्याच्या आधी यांची निवडणूक घेण्याची ताकद नाही. कारण लोकसभेत फार मोठा धक्का भारताच्या देशातल्या जनतेनं आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं दिला आहे.